गोखले नगर मधील मॅपको कंपनी जवळील प्रभाग क्रमांक 7 मध्ये ड्रेनेज लाईनचे पाणी घरामध्ये घुसून संपूर्ण घरात गटार गंगा होण्याचे प्रकार वारंवार घडत असून पाणी वेळेवर न येणे, पाणी आले तर त्यामध्ये आळ्या असणे असे प्रकार घडत असल्यामुळे या भागातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. येथील स्थानिक नगरसेवकांना गेल्या 4 वर्षांमध्ये वारंवार सांगून कुठलंच काम मार्गी लागत नसल्यानं लहान मुले, महिला आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. हा संपूर्ण रोगराईमध्ये कसं जगायचं असा सवाल येथील रहिवाशांनी केला असून कामं लवकरात लवकर मार्गी न लागल्यास येत्या काळात महापालिकेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा मंगेश साळवे, ताना वाजवंडे, उषा वाजवंडे आणि येथील नागरिकांनी दिला आहे. अनेक वर्षापासून जवळजवळ 3 ते 4 वर्ष ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे. स्थानिक नगरसेवक इथं काम करत नाही आहे आणि इथं महिलांना, लहान मुलांना खूप त्रास होत आहे. आणि आपण बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं की काम करून द्या, आपण ते काही करत नाही आहे. वेळोवेळी त्यांना अर्ज दिले तरी काय होत आहे, पाणी चोपते, संध्याकाळी चेंबर पूर्ण पाणी बाहेर येत आहे आणि बरेच वर्ष आपण प्रयत्न करतो काही होत नाही आहे, दाद मिळत नाही लोकांना. तुम्ही वाटलंच तर बाकी जिथे सभासद आहेत चाळीत त्यांना सुद्धा विचारू शकता. आमच्या इथल्या आदित्य माळे आहे, त्यांच्याकडे आम्ही 5-6 वेळा अर्ज दिले. त्यांच्या गाव ऑफिसवर जाऊन बऱ्याच तिथे जाऊन आला आम्ही महिला, पण त्यांनी काहीच दाद दिले नाही. करतो फक्त एवढंच आश्वासन देत आहे, बाकी काहीही करत नाही. एकदाही ते येऊन बघून गेले नाही. काय प्रॉब्लेम, काय करत नाही ते, काय म्हणतात टेंडर पास झालेलं नाही आणि टेंडर म्हणून तर बरीच वर्ष जायचे ऑफिसात. आम्हाला म्हणजे आता फक्त 15 दिवसात आम्ही काम चालू करूया. तुम्हाला बाहेरून आम्ही लाईन देतो, ती घ्या. किती वर्ष झालं? दोन वर्ष झाली. आता 4 वर्ष होत आलेली. आता आमच्या इथं पाणी येत नाहीये व्यवस्थित आणि आमची डरनेस लाईन सतत तुंबत असते. आम्ही बऱ्याचदा जाऊन माळवींच्या ऑफिसवरती सांगितले पण त्यांनी काही आमची काही लक्षातच घेत नाही. पण आमचं व्यवस्थित येत नाही, आम्हाला पाणीच येत नाही. म्हणजे वाचून येत वारंवार माळव्यांच्या इथं जाऊन अर्ज वगैरे केलेले. त्यांना खूप वेळा जाऊन सांगितलं की ड्रेनेज लाईन तर तुमचीच आहे, त्याच्याकडे तर काय सरळ सांगतात ते की करायला आमच्याकडे कॉर्पोरेशनकडे पैसेच नाहीये. मग आम्ही काय करायचं? आम्ही कोणाकडे तक्रार न्यायची? इतकं घाणेरडं पाणी येत प्यायचं कसं काय? आम्ही लोकांकडनं पाणी भरतो. किती वर्ष झालं असं पाणी येत? 4 वर्ष झालेत ह्या गोष्टीला. 4 वर्षात काहीच पाठपुरावा नाही केलेलं आहे. नगरसेवकांना निवडून कोणी दिलं? दिलं आम्ही, पण आम्हाला विनोद वर्षेनी लाईन ती पाण्याची टाकून दिली, ती पण अर्धवट बंद झालेली. तुम्ही समाधान नाही का नगरसेवकाच्या कामावर? अजिबात नाही, अजिबात नाही, कशालाच नाही. आता आमच्याकडे ढुकून बघतही नाही, फक्त आश्वासन देतो, एकाला कुणाला तरी पाठवतो, बघतो आणि निघून जातो. आमचं तर काम झालं नाही, आम्ही जर समाधान झालं नाही तर लॉकडाऊन उठल्यावर आम्ही महानगरपालिकेसमोर उपोषणाला बसणार आहोत. आम्ही लॉकडाऊन उघडल्यानंतर सगळे महानगरपालिकेत उपोषणाला जाऊन बसणार आहे. तक्रार काय कोणी लक्षातच देत नाही आमच्याकडे. गेले 4 वर्ष झाले आम्ही कंप्लेंट करतोय, तिथे जाऊन आम्ही प्रत्येक वेळेस अर्ज देतोय. सगळे 10 ते 12 अर्ज आमचे गेलेले घोले रोड पर्यंत गेलेत, पण एकदाही आमची दखल घेतली नाहीये. ड्रेनेज साफ होत नाहीये, अक्षरशः आळ्या येतात. ते लहान मुलं आहेत, आजारी लोक आहेत, म्हातारी माणसं आहेत. लहान मुलांच्या अक्षरशः हे झालंय, इथं हे निघाले तरी पण काहीही दखल घेत नाही. घरामध्ये अक्षरशः घरात जेवणामध्ये पाणी यायची वेळ आलेली आहे आणि तेच कारण सांगतात ते की घरात ना आहे लाईन. ठीक आहे, घरातून आहे, पण तुम्ही त्यातला काहीतरी मार्ग द्या. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.